मनमाड शहरात सध्या काय चाललंय? शहरातील विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिक प्रशासनावर एवढे संतप्त का झालेत? चला ऐकूया त्यांचे म्हणणे. मनमाडमध्ये सध्या कार्यरत असलेले CO वेणकर साहेब, डॉक्टर दिलीप वेणकर साहेब यांची आता 2 दिवसापूर्वी तालुकाभरती बदली झाली त्यांची मनमाड. आज सध्या परिस्थिती गावामध्ये कोरोनाचे पेशंट झपाट्याने वाढत आहे आणि अशा प्रसंगी एक तालुकाभरती बदली करणे आणि त्यांच्या जागी अजून नवीन चीफ ऑफिसर अद्याप आलेला नाही आहे, तर आमच्या अशी विनंती आहे की शासनाने दिलीप वेणकर साहेबांना पूर्ण गावाची माहिती आहे, संपर्क विभागाची माहिती, जोपर्यंत नवीन कोण येत नाही तोपर्यंत त्यांना इच्छत करून त्यांना मनमाडचा कारभार सांभाळून द्यावे असं आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने विनंती करतो. शासनाकडे आमची मागणी का परत त्यांना रुजू करावं आणि त्यांना परत इकडे आणावा. जे त्यांनी काम केलेले आहेत एकदम सुंदर छान काम केलेले आहेत. आमच्या इकडे वाढलेले जे कंट्रोलमध्ये ठेवलं होतं त्यांनी ते दुसरीकडे जे वाढलेले होते येवला, चांदवड आणि चारी बाजू जे वाढले होते मालेगाव, आमच्या इकडे फुल कंट्रोल होतं आणि चांगलं व्यापाऱ्याचं सपोर्ट पण होतं त्यांना आणि ते आम्हाला समजून सांगायचे, चांगल्या रीतीने ठेवायचे सर्व. आणि आमची इच्छा आहे की त्यांना परत बोलावं, आमचं कोरोना कंप्लीट होऊ देऊ दे त्यांच्या हाताने, कारण ते चांगले व्यवस्थित काम करायचे अशी आमची इच्छा आहे. डॉक्टर दिलीप वेणकर मुख्य अधिकारी म्हणून मनमाडमध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते. वेणकर साहेबांमुळे COVID-19 बऱ्याच मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये होतं. खूप त्यांनी मेहनत घेऊन कोविड म्हणजे कोरोनाजवळती फार मोठ्या प्रमाणात प्रतिबंध त्यांनी केला आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते. स्वच्छताकडे त्यांचं खूप मोठं लक्ष होतं. अशा अधिकाऱ्याची तडकाफडकी या शासनाने बदली करून मनमाड करावं की कोरोनाचं संकट परत येतं आहे का असं आम्हाला शंका येऊ राहिली. तरी मी शासनाला विनंती करतो की परत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचीहीच परत आम्हाला त्यांचीच परत मनमाडला नेमणूक करावी, त्यांनाच परत पाठवावं, जेणेकरून कोरोनाचा प्रभाव जो आहे तो मनमाडवरती होणार नाही याची अशी आमची सर्व व्यापाऱ्यांची शासनाकडे मागणी. नुकताच मला कळालं की आमच्या मनमाडचे मुख्याधिकारी श्री दिलीप वेणकर साहेब यांची मनमाड इथून बदली झालेली आहे. शासनाचा अधिकारी म्हटल्यावर बदल्या ह्या ओघणी आल्याच, त्यांचा कार्यकाल संपला होता त्यामुळे इथून कुठेतरी जातील तिकडे काम करतील, पण फार क्वचित ह्या मनमाड नगरीला असे अधिकारी लाभले. त्याच्यापैकी एक श्री वेणकर होते, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. ह्या कोरोनाच्या काळामध्ये अतिशय वाखाणाने जो काम त्यांनी केलं होतं, हिरिहिरीने ते स्वतः फिरत होते, क्वारंटाईन लोकांना करत होते, वस्त्या वस्त्यात जाऊन ते आणि नगरपरिषदेचे त्यांचे कर्मचारी अतिशय जोखमीचं काम पण त्यांनी हिकमतीने पार पाडलं. त्यांची बदली झालेली आहे, त्यांनी पाणी प्रश्नातही लक्ष घातलं होतं. नगरसेवकांशी अतिशय आपुलकी आणि जवळकीने वागणारा माणूस आज मनमाड सोडून जातो आहे त्याचं दुःख आहे. कोणीतरी सक्षम अधिकारी येईल ते काम करतील, हे जिथे जातील तिथे चांगले काम करतील. तरी मी माझ्याकडनं आमच्या पक्षाकडनं आणि सगळ्या सहकाऱ्यांकडनं त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी काळात असंच त्यांचं चांगलं काम हो ही सदिच्छा व्यक्त करतो. मनमाड शहरात मुख्य अधिकारी डॉक्टर दिलीप वेणकर यांची जी बदली करण्यात आली ही अत्यंत निंदनीय आहे. गेल्या दिवसात मनमाड शहरातील जे कोरोनाचे जे रुग्ण आहे ते 100 आसपास गेले असताना ही बदली करणं अत्यंत चुकीचा निर्णय शासनाचा झालेला आहे. बदली होऊन 2 दिवस झालेले असताना सुद्धा अजून इथं कुठलाही सक्षम अधिकारी आलेला नाही आहे, याची शासनाने गांभीर्य घ्यावं. नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिलीप वेणकर यांची 6 जूनला अचानकपणे झालेली बदली मनमाडकरांच्या संतापाला कारणीभूत ठरली आहे. मनमाड शहर कोरोना हॉटस्पॉट असताना डॉक्टर दिलीप वेणकर यांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता ही बदली रद्द करण्याची मागणी करते. सरकारी अधिकाऱ्याच्या बदलीनंतर अशा भावना फार कमी अधिकाऱ्यांच्या नशिबी असतात. त्यांचे काम जनतेला भावते म्हणून ऋणानुबंध निर्माण होतात, तेच भाग्य डॉक्टर वेणकर यांनाही लाभलंय. याचाच अर्थ शासनाने मनमाडकरांच्या भावनांचा उपमर्द केल्याचाही बदली सांगते. जागर जनस्थानसाठी विनोद वर्मा, मनमाड.